श्री स्वामी आणि सर्वांना नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या मध्ये तर आजचा जो विषय आहे की रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला या गोष्टी नक्की द्या यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यामधले जेवढे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्की निघून जातील तसेच तुमच्या भावाला जर नोकरीची समस्या असेल ती देखील दूर होईल याचा जो फरक आहे हा हंड्रेड पर्सेंट आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याची जी, जी फलप्राप्ती आहे ती तुम्हाला भेटणार आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे आणि यामध्ये उपाय म्हणण्याऐवजी मी एक सांगाल की एक बहिणीचा आशीर्वाद बहिणीचं प्रेम देखील तितकंच आहे या उपायामध्ये तर हा जो उपाय आहे तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये खूप दरिद्रता आहे तुमच्या भावाला नोकरी लागत नाही आहे तुमच्या भावाचा बिझनेस वाढत नाही आहे किंवा असं कोणतेही प्रॉब्लेम असेल तर या उपायाने ते कायमचे दूर होते बहिणीच्या हातातून या गोष्टी घ्यायच्या आहेत तर एक गुलाबी कपडा घ्यायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत आणि एक स्वास्तिक देखील त्याच्याबरोबर मधात काढायचा आहे त्यामध्ये एक लाल सुपारी हळद कुंकू अक्षदा त्यामध्ये वापस टाकायचे आहेत आणि या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये चांदीचं जे नाणं आहे ते लागणार आहे चांदीचं नाणं नसेल ना तर एक रुपयाचं नाणं देखील चालतं आणि हळदीची गाठ देखील त्यामध्ये दे तुम्हाला घालायची ते बांधायचं आहे अन... ते ती जी गाठ आहे ही लाल दोऱ्याने तुम्हाला एकदम तीन वेळेस पक्की बांधायची आणि ती, ती तुम्हाला तुमच्या भावाला रक्षाबंधनच्या दिवशी द्यायची आहे रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे कसं की ज्यावेळेस भाऊ ओळा देतो त्यावेळेस बहिणीने त्याला ही गोष्ट द्यायची आहे आणि ती जी गोष्ट आहे ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमचं जिथे बिझनेस आहे तिथे तुम्हाला ठेवायचे खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच लाभदायक ठरलेला जर समजा बिझनेस नसेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता असं ठेवा की ते तुमच्या सारखं जवळ राहील असं ठेवा की ते सारखं तुमच्या जवळ असेल म्हणजे तुम्ही कपाटात ठेवू शकता किंवा छोटी जर पोटली केली तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता कायम ती तुमच्या जवळ ठेवा खूप प्रभावी उपाय आहे मागच्या वर्षी एक अनुभव सांगते आमच्याकडे एक व्यक्ती आले होते तर त्यांचा बिझनेस चलत नव्हता रक्षाबंधनाच्या तीन चार दिवस आधी आले होते त्यांना आम्ही हा उपाय रेकमेंट केला होता त्रेचाळीस दिवसानंतर त्यांचा फोन आला की हा आमचा खूप बिझनेस छान चालत आहे ते दोन बिझनेस मध्ये अपयशी ठरले होते पण तिसऱ्या बिझनेसमध्ये त्यांना यश मिळालं खूप प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही देखील नक्की करा नक्की तुम्ही तुमच्या भावाला द्या कारण की कसं या उपायामध्ये जर मोठी बहीण असेल तर तिचा आशीर्वाद आणि छोटी बहीण असेल तर तिचं प्रेम जातं भावाला आणि त्या प्रेमाने त्या आशीर्वादाने त्याची जी फलप्राप्ती आहे ही डबल होते खूप प्रभावी उपाय आहे नक्की तसेच अजून एक छोटासा उपाय सांगते जे लगून आहार आहेत एकदम छोटे साईजचे ते तुम्हाला साथ घ्यायचे आहेत तीन वेळेस तुमच्या फिर डोक्यावरून फिरवायचे आहेत म्हणजे तुमच्या भावाच्या डोक्यावरून बहिणीने ते फिरवायचे आहेत आणि कोणत्याही एका पाण्यामध्ये नेऊन सोडायचे आहेत हा देखील तितकाच प्रभावी उपाय आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही करू शकता किंवा दोन्हीही केले तरीही ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर शे, सबस्क्राईब करून घ्या ही विनंती